मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले, ते कायद्याच्या चौकटीत बसवले, त्यामुळे ते कोर्टात टिकले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10% आरक्षण दिले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीच्या कार्यक्रमात केले. यावेळी फडणवीस म्हणाले की सध्या आरक्षणाच्या बाबतीत वेगळ्या मागण्या आहेत, या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसणे आवश्यक आहे, त्यामुळे एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीतून पाहावा लागतो. यंदा पोलीस भरती झाली, त्यात 10% मराठा तरुणासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. मराठा तरुणांना या भरतीत नोकऱ्या मिळाल्या, मात्र कोणाचे म्हणणे वेगळे असू शकते. हक्क मिळावेत, मात्र समाजात दुफळी निर्माण होऊ नये. सारथीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नवी मुंबईतील पंतप्रधान आवास योजनेतील घरात माथाडी कामगारांना प्राधान्य देता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.